गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं आज परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुमारे 4.5 तास झालेल्या बैठकीनंतर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत एक अत्यंत महत्वाचं विधान केलं, त्यामुळे संपावर लगेचच तोडगा निघण्याची शक्यता माळवली आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी दिवाळीच्या आधीपासून एसटी कामगार संपावर गेले आहेत. उच्च न्यायालयानं मनाई आदेश काढल्यानंतरही संप सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय सरकारला मान्य असेल असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र कामगारांनी समितीवरही अविश्वास दाखवला आहे, त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. सरकार विलिनीकरणाची घोषणा करत नाही तोवर मागे न हटण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. तर सरकारनं कामगारांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे आणि कारवाईचा बडगाही उगारला आहे. तरीही कामगार निर्णयावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज पवार आणि परब यांच्यात चर्चा झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती परब यांनी दिली. पवार साहेबांनी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. कामगारांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात आणि त्यांचं समाधान कसे होऊ शकते, न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या समितीसमोर राज्य सरकारनं काय बाजू मांडायला हवी यावर बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. एसटीचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे, मात्र कोणताही निर्णय लगेच घेणं शक्य नाही असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.